नमस्कार, मी अनघा आर्टिस्टिक क्लस्टर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण शाडू माती कशी भिजवायची हा व्हिडिओ पाहणार आहोत. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपण शाडू मातीपासून गणेश मूर्ती तयार करणार आहोत. त्यासाठी लागणारी शाडू माती अगदी कोणत्याही हार्डवेअर शॉपमध्ये उपलब्ध होते किंवा या सीझनमध्ये आता जनरल शॉपमध्येही ती शाडू माती सहजरित्या उपलब्ध असते. आपल्या चॅनलवरती काही दिवसांपूर्वी मागच्या वर्षीच्या गणपतीपासून जी शाडू माती आपण रिसायकल केली होती तो व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसेल तर वरती त्याची लिंक आय बटनमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा. चला तर मग शाडू माती कशी भिजवायची या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी एका प्लास्टिकच्या भांड्यामध्ये शाडू माती काढून घ्यायची आहे. जितकी शाडू माती भिजवायची आहे त्यापैकी थोडीशी शाडू माती बाजूला काढून ठेवायची आहे आणि उरलेली शाडू माती हळूहळू पाणी ओतून भिजवून घ्यायची आहे. शाडू माती भिजवताना सगळे पाणी एकदम न ओतता लागेल तसे हळूहळू पाणी ओतून घ्यायचे आहे व शाडू माती भिजवून घ्यायची आहे. शाडू मातीचा बेसिक गोळा तयार झाल्यानंतर हळूहळू एक एक गोळा आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचा आहे. शाडू माती भिजवताना ती खूप घट्ट किंवा खूप सैलसर न भिजवता मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये भिजवून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला शाडू मातीला अगदी सहजरित्या आकार देता येईल आणि त्यापासून गणपती बनवणे सोपे जाईल. जर तुमची शाडू माती खूप सैलसर भिजवली गेली तर शाडू मातीचा गणपती बनवताना खूप प्रॉब्लेम येतो. शाडू मातीला आपल्याला जसा आकार द्यायचा आहे तसा आकार आपल्याला सैलसर मातीमुळे देता येत नाही, किंवा ही शाडू माती अगदी घट्ट भिजवली गेली तर गणपती बनवल्यानंतर त्याला भेगा पडू शकतात. त्यामुळे शाडू मातीची कन्सिस्टन्सी मध्यम अशी आपल्याला ठेवायची आहे. शाडू माती भिजवून झाल्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ती व्यवस्थित मळून घेणेही तितकेच गरजेचे आहे, जेणेकरून आपली माती व्यवस्थित भिजली जाते व गणपतीला आकार देणे आपल्याला सोपे जाते. प्रत्येक गोळा मळून झाल्यानंतर एका सुती कापडामध्ये त्याला गुंडाळून ठेवायचे आहे व त्यावरती थोडेसे पाणी ओतून आपल्याला ही शाडू माती पूर्ण एक दिवसासाठी अशीच बाजूला ठेवून द्यायची आहे. एक दिवस पूर्ण भिजल्यानंतर अगदी गणपतीची मूर्ती बनवण्यापूर्वी हा शाडू मातीचा गोळा पुन्हा एकदा आपल्याला सैलसर असा करून घ्यायचा आहे. पाटावरती घेऊन पुन्हा एकदा या गोळ्याला आपल्याला छानसे असे मळून घ्यायचे आहे, म्हणजे मूर्तीला आकार देणे सोपे जाते. अशा पद्धतीने माती मळून घेतल्यास गणपतीची मूर्ती बनवताना कोणतीच अडचण येत नाही. शाडू माती ही अशा पद्धतीने पटकन तुटली गेली पाहिजे, जेणेकरून ती आपल्या हाताला फारशी चिकटत नाही आणि गणपती बनवतानाही आपल्याला कोणतीच अडचण येत नाही. आपल्याला जसा आकार हवा आहे तसा आकार आपल्याला या मातीच्या मदतीने देता येतो. काय मग मित्रांनो,
व्हिडिओ आवडला ना? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा. यासारखे असेच काही इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी पुन्हा नक्की भेटूयात. धन्यवाद.